वरपे इन्शुरन्स अँड मल्टी सर्व्हिसेस। विमा काढा, लाखो रुपये वाचवा। मालवाहतूक गाड्यांच्या विम्यावर मोठी ट्रॅव्हल बॅग भेट। प्रोप्रायटर ज्ञानेश्वर माधव वरपे, 9822336527 आणि 9270909010। ठिकाण पहिला मजला, अभंग पेट्रोल पंपा शेजारी, सुरभी सुपर शॉपी समोर, अकोले बायपास रोड, संगमनेर। संगमनेर तालुक्यातील निमज गावामध्ये तरुणांनी एक आदर्श उपक्रम सुरू केलाय। यूथ फाउंडेशनच्या या तरुणांनी अहोरात्र श्रमदान करत गावातील प्रसिद्ध असणारी महादेव टेकडी तसेच अमरधाम या ठिकाणी असणाऱ्या पडीक जागेमध्ये विविध प्रकारचे शोभेचे आणि आयुर्वेदिक तसेच अनेक वृक्षांची लागवड केली आहे। या झाडांच्या संरक्षणासाठी कंपाऊंड आणि पाण्यासाठी ड्रिपचीही व्यवस्था या तरुणांनी केली आहे। गावाचा विकास हेच ध्येय या तरुणांनी डोळ्यासमोर ठेवलंय। या ठिकाणी निमज यूथ फाउंडेशनची आमची संकल्पना झाडं लावण्याची आमची या ठिकाणी ठरली होती। आम्ही संतोष असेल आम्ही असं सर्वजण चर्चा केल्यानंतर असं ठरवलं की निमज गावामध्ये जे काही मंदिर असतील तो मंदिर परिसर पूर्णतः झाडं लावून सुशोभित करण्याचा आमचा मानस होता। गेली 2-3 वर्षापासून आम्ही याच्यावर चर्चा करत होतो आणि त्या कल्पना आम्ही गेल्या 15 दिवसात अस्तित्वात आणली आणि त्या उद्देशाने सगळे युवक संघटित होऊन हे काम आम्ही पूर्णत्वास आणलेलं आहे। या ठिकाणी महादेव श्री क्षेत्र महादेव मंदिर निमज या ठिकाणी जी टेकडी आहे ती पूर्ण सुशोभित करण्याचं काम आम्ही हाती घेतलं। पूर्णतः सर्व युवक या कामाला अक्षरशः सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूर्ण वेळ देऊन अशी अतिशय श्रमदानातून ही टेकडी फुलवण्यात आली आहे। त्यानंतर आम्ही स्मशानभूमीचंही सुशोभीकरणाचं काम हाती घेतलं। या ठिकाणी आपण पाहू शकता स्मशानभूमीचं सुशोभीकरण अतिशय सुंदर पद्धतीने मुलांनी केलं आहे। सर्व युवकांचं या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असे योगदान या ठिकाणी आम्हाला लाभले आहे। युवक फाउंडेशनतर्फे हा उपक्रम अतिशय सुंदर पद्धतीने राबवण्यात आहे। आम्ही यापुढेही अशीच संकल्पना आम्ही मांडत राहू आणि गावात जेवढे सुशोभीकरणाचे काम आहेत ते पण आम्ही लवकर लवकर पूर्ण करण्याचा मानस आहे आमचा। या ठिकाणी आम्ही महादेवच्या टिकीटच्या बॅक साईडला सुद्धा आपल्या याचे आयुर्वेदिक प्लांट लावणार आहोत। त्या ठिकाणी आम्ही दोन कन्सेप्ट आहेत आमच्या, त्या ठिकाणी मेडिसिन प्लांट्स आहे, या ठिकाणी रास नावाचे झाडं पण आम्ही या ठिकाणी लावणार आहोत। स्मशानभूमीमध्ये थोडासा डिफरंट आमच्या कल्पना होती ती आम्ही अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न केला आहे। सर्व टीम आमची अतिशय उत्स्फूर्तपणे या क्षेत्रात काम करत आहे। आपला जेवढा आमूलाग्र वेळ आहे ते आम्हाला देत आहे त्या पद्धतीने आमचं काम चालत आहे। संकल्पना आहे कशा पद्धतीने आम्ही असे मित्र सहज चर्चा करत होतो गावासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि त्या उद्देशाने आम्हाला संकल्पना सुचली की जो रिकामा परिसर आहे तो सुशोभी करण्याचं काम आम्ही या ठिकाणी आमच्या कन्सेप्ट डोक्यामध्ये आला आणि तो आम्ही अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न केला आणि तो पूर्णत्वास आलेला आहे। थोड्या दिवसात इथलं रंगरूप अतिशय सुंदरतेने नटलेलं दिसलंच आपल्याला। युवक एकत्र आले की चांगली कामं कशी करता येतात याची प्रचिती या ठिकाणच्या तरुणांनी दाखवून दिली आहे। या यूथ फाउंडेशनच्या तरुणांच्या कामाचं संगमनेर तालुक्याच्या सर्व स्तरामधून कौतुक होत आहे। नितीन कोकणे, सी न्यूज मराठी, निमज।